घडली खरोखर निंदनीय घटना घडली आहे, कारण की त्रिशूल कुवरखेत या गावातील जी महिला रस्त्यावरच प्रसूती झाली, रस्ता अभावे तिला जी सुसुविधा भेटायला पाहिजे होती 108 तिथपर्यंत पोहोचू शकले नाही, त्याचं खरोखर या जिल्ह्याची मुलगी म्हणून आणि आदिवासी समाजाची मुलगी म्हणून जो एरिया जो आहे तो ट्रायबल एरिया आहे, अतिदुर्गम भाग आहे. एवढ्या वर्षापासून तिथं जे काही केसी पाडवी पालकमंत्री आहे, आदिवासी विकास मंत्री आहे, पण तो रस्ता कुठे गेला? आज रस्त्याची दुरावस्था आरोग्य डिपार्टमेंट उपकेंद्र त्या गावात असायला पाहिजे होतं, तिथं उपकेंद्र देखील नाही. 108 डॉक्टरांनी जी काही सुसुविधा दिली आणि वेळेवर 108 उपलब्ध झाली, कारण की अतिदुर्गम भाग जो आहे तो पहाडी एरियामध्ये आहे. मग रस्ते कुठे गेले? कारण की आज पाहायला गेलो हा आदिवासी जिल्हा आहे, आदिवासी जिल्ह्याला येणारी निधी ही का फक्त कागदावरच लिहिली जाते का कागदावरच दाखवली जाते का आरोग्य लेवलला जी सुसुविधा अवेलेबल व्हायला पाहिजे होती ती भेटली नाही, आणि ती महिला जी रस्त्यावर डिलिव्हरी होऊन गेलेली आहे, तर खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमदार खासदार तिथल्या आरोग्य सभापती असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, जे काही कागदावर जिल्हा परिषदला जो काही डिबिट रचना यांची रचली जाते काही गोष्टी ते फक्त कागदावरच होत आहे का? कारण त्या महिलेला त्या अभावी आरोग्याच्या अभावी काय झालं असतं, त्या बच्चूला काय झालं असतं, तर याचं दखल कोणी घेतली असती?